We would now ask some of our distinguished guests to please come forward and share a few words on the auspicious occasion. Honorable Minister of Heavy Industries, Dr. Shri Mahendranath Pandey, sir, we request you to say a few words. Dr. Shri Mahendranath Pandey, Adiham Amake Janmadinasham Sagal Arpichukunda Samsarikunu, Adaravode Chenikunu. Om Namah Shivaya. आज मेरे लिए बड़ा सौभाग्य और अत्यंत गौरव का दिन है कि मैं पूज्य अम्मा माता अमृतानंदमयी माँ के पवित्र चरणों में आज यहाँ दो शब्द उनको प्रणाम करने का निवेदन करने का मुझे अवसर मिला है। मैं एक बार उनको विशेष प्रणाम के साथ नज्ञान विनतिमाई अमम जुड़े पाद पदम तीले प्रणम क्यू अमम जुड़े अनुग्रह सपरस्पम एट्टु वांगन कांजिज्या एला सहोदरी सहोदरन मार्कुम एंडे नमस्कारम नमस्कारम स्नेह तिदन इडुम कारुण यतिदन तनुडियम सनदेशम लोकतीनु समम मान निचच्च अम्मा जन्ममम कुंड्रा धने माय पुण्य भूमि गे न ज्ञान प्रणमकिन्नुम प्रणमकिन्नुम ओम अमृतेश्वरे नमः। इन എൻ്റെ ജീവിതത്തിലെ ഏറ്റവും വലിയൊരു മഹത്വവും അതുപോലെ സൗഭാഗ്യവുമുള്ള ദിവസമാണ് ഞാൻ അമ്മയുടെ മുന്നിൽ വന്ന് അമ്മയെ പ്രണമിക്കുവാനും അമ്മയുടെ മുമ്പിൽ രണ്ട് വാക്ക് നിവേദിക്കുവാനും സാധിച്ചതിൽ എനിക്ക് വളരെയധികം സന്തോഷമുണ്ട്। ആജ് ഇസ് ബഹുത് ഹി അമ്മക്ക് 70വേ ജന്മദിവസ പർ ഇസ് ഭവ്യ ദിവ്യ और इस बहुत ही पवित्र इस समारोह में जो केरल की इस भगवान पद्म नाम की विष्णु भूमि के इस पवित्र स्थान पर उस पवित्र परिक्षेत्र में और जो वैश्विक प्रतिनिधियों के साथ संपन्न हो रहा है, इस मौके पर यहाँ पर उपस्थित माननीय गवर्नर बहुत ही विद्वान व्यक्तित्व श्री आरिफ मोहम्मद खान साहब, मंत्रिमंडल में हमारे आदरणीय वरिष्ठ साथी श्रीमान अश्विनी चौबे जी, मंत्रिमंडल में केंद्रीय मंत्रिमंडल में हमारे दूसरे वरिष्ठ साथी माननीय श्री बी और इसी पवित्र भूमि केरल के हमारे सम्मानित पुत्र श्री बी मुरलीधरन जी, हमारे सम्मानित सांसद माननीय श्री शशि थरूर जी, माननीय श्री प्रेमचंद्रन जी, माननीय श्री ए एम आरिफ जी, श्री एम के राघवन जी, आदरणीय स्वामी चिदानंद पुरी जी, स्वामी अमृत स्वरूपानंद जी उपाध्यक्ष माता अमृतानंदमयी ट्रस्ट मठ, श्री बी डी सतीशन जी, श्री आदरणीय ओ राजगोपाल जी हमारे बहुत ही आदरणीय वरिष्ठ, श्री चैत्यम कोपा कुमार जी आदरणीय डिप्टी स्पीकर साहब, श्री गुमेश राजशेखरन जी हमारे अत्यंत वरिष्ठ, और सभी यहाँ डायस के मंचस्थ महानुभाव और हमारे इस आनंदमयी माता ट्रस्ट और मठ के परिवार के सभी हमारे सदस्यगण, और इतनी विशाल संख्या में माता का आशीर्वाद प्राप्त करने आए, उन्हें दीर्घायु की प्रार्थना कामना करने आए सभी देवियों सज्जनों को एक बार पुनः प्रणाम करता हूँ। इन इवे लोक एला प्रतिनिधि एंड ई परशुराम दिव्य भूमि
അതുപോലെ കേന്ദ്ര മന്ത്രിമണ്ഡലത്തിൽ നിന്നും പാർലമെന്റിലെ അംഗങ്ങളും കേരള നിയമസഭയിലെ അംഗങ്ങളും അമ്മയുടെ ആശ്രമത്തിന്റെ പ്രതിനിധികളും അങ്ങനെ അമ്മയുടെ ഭക്തന്മാരും എല്ലാവരും ചേർന്നിട്ടുള്ള ഈ മഹാസദസ്സിന് ആദ്യമായി ഞാൻ പ്രണാമങ്ങൾ അർപ്പിക്കുന്നു. മുജെ കഹനാ തോ ബഹുത് കുച്ച് ഥാ ലേക്കിൻ കാര്യക്രം ബഹുത് വിസ്തൃത രൂപ സേ ബഹുത് ദേർ സേ ചൽ രഹാ ഹൈ സഭി മഹാനുഭാവ് ഔർ ആപ് സബ്കാ ഔർ ഇസ് അവസർ പർ അനേക സേവാ കേ ജോ പ്രകൽപ് ഹൈ उनको सम्मान देना, पुरस्कार देना, अनेक विद्वज्जनों का यह एक अभिनव जन्मदिन पर लोगों को फ्री जो सेवा का, फ्री इलाज का, ये सब देख के मन अभिभूत है. इस नाते कुछ बातें संक्षेप में ही निवेदन करूँगा. इन धारा कार्य पक्षे वाले विशाल कार्य पिपा अधिक विशद സൗജന്യ ചികിത്സകളെക്കുറിച്ചും മറ്റ് പല പല സേവാപ്രവർത്തനങ്ങളും ഇന്നിവിടെ ആരംഭിച്ചതിനെ കുറിച്ച് വളരെ ചുരുക്കിയേ പറയുന്നുള്ളൂ. അമ്മ ജബ് ജൈസേ ബച്ച ജന്മ ലേതാ ഹൈ തോ അമ്മക്കേ ഹി കരീബ് ഹോതാ ഹൈ ഉസി തരഹ ആജ് ഹർ ഭക്ത യഹാ അമ്മക്കേ കരീബ് ഹൈ ജിസ് ദുലാർ സേ മാ ബച്ചോ കാ പാലൻ കോർസ് കർതി ഹൈ ഉസി ദുലാർ സേ ഹം സബ്കോ മാതാ അമൃതാനന്ദമയി കാ जिन्हें सब हम अम्मा अमाची के नाम से भी संबोधित करते हैं, दुनिया उन्हें हैंगिंग संत के नाम से जानती है.